करमाळामाडा विधानसभा मतदारसंघ याच्यातून आपण पाहत आहोत तिरंगी लढत एकदम चुरशीची लढत चाललेली आहे. तर आपण आलेलो आहोत करमाळ्यामध्ये, काही कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांना आपण विचारूया की त्यांची प्रतिक्रिया काय आहे. ते आपण कुठून आलात आणि आपल्याला काय वाटतंय कोण आमदार व्हायला पाहिजे करमाळा तालुक्याचा? मी संतोष जाधव कोर्टी येथून आलेलो आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागाचा विकास खऱ्या अर्थाने काय झालेला नाही. एक रस्ता झाला, ह्याच्या पलीकडे तर दुसरं काही नाही. 12 गाव पाणी पुरवठा योजना असेल बंद अवस्थेत आहे. कुकडीचं पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. सध्या दुष्काळी भाग आहे बराचसा. त्या संदर्भात शिवसेना BJP सरकारवरती येईलच. त्या हिशोबाने म्हणजे शिवसेनेचे उमेदवार रश्मी बागल यांना सगळ्यांनी आपलं मतदान करून विजय करावं. कोर्टी भागातून यांना असं म्हणायचंय की जो कुकडीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी सक्षम उमेदवार रश्मी बागल आहेत. आपणाला काय वाटतं, तुम्ही कुठून आलात? मी पोत्रे येथून हरिचंद्र दिनदाडे बोलतोय. पोत्रे परिसरामध्ये जे मांगी लाभ क्षेत्रातील जी गावे आहेत पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्यांना पाण्यासाठी मांगी मधून जी पाणी पुरवठा योजना आहे ते 12 गाव पाणी पुरवठा योजना 4 वर्षापासून बंद आहे. पिण्यासाठी जरवासाठी पाण्याची बिकट परिस्थिती आहे आणि ह्याचा ह्या सर्व गोष्टीचा विचार करता रश्मी बागल ह्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि सुशिक्षित एक संवेदनशील प्रयत्नशील नेतृत्व आहे आणि ह्याच गोष्टी आमच्या पूर्ण करू शकतात आणि त्या भरघोस मताने निवडून येतील. त्या तसा सर्व जनतेतून सूर निघत आहे आमच्या भागातनं. आणि मांगी तलावमध्ये जर पाणी यायचं असेल तर रश्मी बागल ह्या उमेदवार अत्यंत गरजेचे आहेत असं यांना वाटत आहे. आणि पाहूया आपण उजनी जलाशयाच्या काठच्या लोकांना काय वाटतं ते आपण पाहूया. कुठून आलात आपण? मी विकास पाटील वांगी. तसा वांगी भागातून जर विचार केला तर तसा आम्ही लोकांनी फार त्याग केलेला आहे. तर त्या त्यागाचं जर विचार करायचं म्हणलं, खाली पाणी सोडण्याचा विचार करण्याचा जर विचार केला तर आम्हाला तालुक्याला सध्या तरुण नेतृत्वाची गरज म्हणून रश्मी दिगंबर बागल ह्या आमदार व्हाव्यात म्हणून आम्ही तसा प्रयत्न करतोय आणि त्या सक्षम नेतृत्वाच्या आहेत. तशा त्या विधिमंडळात तशा त्या विधानसभेत त्या पाहिजे तेवढे प्रश्न बॅकवॉटरचे मांडू शकतात. लाईटीचा असेल, रस्त्याचा असेल, आताचे सांगतात आम्ही हे केलं ते केलं, परंतु तसा बॅकवॉटरसाठी त्यांनी काहीच प्रयत्न केलेला नाही. ते म्हणतात आम्ही असं केलं तसं काहीच नाही तसं. तर रश्मी बागल ह्या आमदार 100% तर होणारच आहेत. आता सध्याला जी रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीमध्ये कोणता उमेदवार यावं असं वाटतं किंवा कोणत्या उमेदवाराने काय काम करायला हवं ते तुम्ही 2 शब्द जरा सांगा. पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे. हा, पाणी आणि रस्ता. तर पाणी आणि रस्ता हे सोडवण्यासाठी कोण सक्षम उमेदवार आहे असं तुम्हाला वाटतं? नारायणाबा पाटील. नारायणाबा पाटील याच्या अगोदर जे 5 वर्ष त्यांनी सत्तेत होते त्यांनी बऱ्याचशा कामांना कामं केलेली आहेत, रस्त्यांचा प्रश्न सोडवलेले आहेत. तर तुमच्या भागामध्ये रस्ते किती प्रमाणात झालेत ते सांगा. रस्ते झाले नाहीत पण पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न सुटलेला आहे. रस्ते झाले नाहीत पण पाण्याचा प्रश्न. तर पाणी हे तुम्हाला म्हणजे उजनी धरणावरून यावं आणि इकडं आपल्या कोळगाव धरणात शिना कोळगावमध्ये यावं अशी अपेक्षा आहे. बरोबर, तशीच अपेक्षा आहे. मी कवडगाव इथून आलो आहे. हनुमंत पांडव माझं नाव आहे. कंदर कवडगाव बिटरगाव या गावातील आम्हाला DP लाईटीचा प्रश्न, रस्तं पहिल्या आमदारांनी काही आमच्याकडे काय केलं नाही. जिथी जर आमदार झाल्या तर 100% तुम्हाला सांगतो आमच्या भागात व्यवस्थित काम होईल. यानंतर आपणाला काय बोलायचं? माझं नाव गोपीनाथ पाटील, मी पोथरे येथून आलेलो आहे. खरं पाहिलं तर करमाळा तालुका हा खूप मोठा तालुका आहे. आमदाराने म्हणा किंवा खासदाराने कुठलाही पाऊल ठोस असं पाऊल उचललेलं नाही आहे आणि रश्मी बागल ह्या जर आमदार झाल्या तर त्या नक्कीच या बाबतीत MIDC असेल, त्या ठिकाणी काही नवीन उद्योगधंदे असतील, इथल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील आणि त्यासाठी मी सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना आवाहन करतो की त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे. आपण कुठून आलात? केमहून आलो. हां, तर केम भागामध्ये तुम्हाला काय सुविधा पाहिजेत आणि कशाची सध्या म्हणजे अभाव कशाचा भासत आहे? सध्या मला आता पिण्याच्या पाण्याचं तर काय भरपूर आहे. म्हणजे तसं अजित दादा तळेकर चांगलं कार्य करतात,
आणि आबाच्या साथीनं त्यांनी चांगलं कार्य बरेच केलं गावातमध्ये. अजून जरी पाण्याची चांगली सुविधा जर गावाला शेतीला झाली तर अनेक ह्याच्यापेक्षा जास्त सुधारणा होईल असं आमचं मत आहे. आपण एस टी स्टँडमध्ये आलेलो आहोत आणि या निवडणुकीसंदर्भात आपण युवकांचंही काही मत जाणून घेतलं पाहिजे. आपण काही युवकांना इथे आलेले आहेत त्यांना विचारूया की त्यांचं मत काय आहे या निवडणुकीबद्दल. तुम्ही कुठून आलात? वांगे गावातून. वांगे गावातून आलेत तर तुम्हाला शिक्षणासंदर्भात काही का बोलायचं आहे का? सुरुवातीला विद्यार्थ्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना बाहेरगावी जाण्यासाठी एस टीची सोय केली पाहिजे. वेगवेगळे कॉलेज निघाले पाहिजे त्याच्यामध्ये मुलींची वेगळी मुलांचे वेगळे त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सोय इतर वगैरे इंजिनिअरिंगची कॉलेज वगैरे म्हणजे गावाच्या जवळ जर असेल तर विद्यार्थ्यांना सोपं पडतं शिक्षणासाठी बाहेर जायला. आणखीन काय जे आपले उमेदवार आहेत त्या उमेदवारांपैकी तुम्हाला वाटतं का एखादा उमेदवार सक्षम आहे किंवा त्यानं असं काम केलं पाहिजे की ते जेणेकरून आपल्या तालुक्याला फायद्याचं ठरेल असं एक एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला काही आठवतंय का? मूळ म्हणजे गावचे रस्ते. आता सध्या उमेदवार जे आहेत त्यांनी जर निवडून आले त्यांनी मूळ म्हणजे रस्ते लोकांसाठी पाणी आणि त्यांची काळजी पण घेतली पाहिजे. आपण पाहूया दक्षिण भागातून काही कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना विचारूया की त्यांची प्रतिक्रिया काय आहे. मी लक्ष्मण उत्तम केकर राहणार शेलगाव वांगी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी काम करत असून प्रधानमंत्री पीक विमा तक्रार निवारण समितीच्या सदस्यपदी माझी निवड झालेली आहे. आणि त्या कामांतर्गत तालुक्यातून फिरत असताना बऱ्याचशा मूलभूत सुविधा तालुक्यात भेडसवत आहेत तर त्या मार्गी लावण्यासाठी शिवसेना भाजपच्या उमेदवार आदरणीय रश्मीदिदी बागल ह्यांनाच आपण सर्वांनी मतदान करून बहुमताने निवडून आणणं गरजेचं आहे. तर ते बाबा तुम्ही कुठून आलात? मी होय मी बोरगावहूनच आले. बर, बोरगाव भागात आपल्याला म्हणजे कोणती समस्या आहे की जी तुम्हाला आमदारनी सोडवाविषयी वाटते किंवा सोडवली पाहिजे असं काय वाटतं? जस पाण्याचाच प्रश्न, दुसरं नाही काय, दुसरी काय अपेक्षा नाही. आज रोजी पाण्याची गरज आहे. पाणी जर उपलब्ध झालं तर रोजगार पण वाढेल आणि पाण्याचा प्रश्न तुमचा सुटणार आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला या म्हणजे आजकाल जे उमेदवार उभा राहिलेले आहेत त्या उमेदवारांपैकी कोणता उमेदवार तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला आमच्या बागलाच म्हणजे सोडवेल असं वाटतं आम्हाला. आणि ते का सोडवत आहे असं वाटतं तुम्हाला, म्हणजे कशामुळे सक्षम आहे? ते कुकडीचं पाणी आणलेलं होतं ना मागीत, मग ते एकदा दोनदा सोडलेलं होतं, हातच का सुटत नाही असं होतं. हा पहिलं म्हणजे बरोबर. आणि आता सध्याला रश्मी बागल ह्या तुम्हाला पाण्याचा प्रश्न सोडवतील असं नक्की 100% वाटतं. उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय चिंतामणी दादा जगताप यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारू, त्यांचं मत काय आहे या विधानसभेच्या संदर्भात ते पाहूया. आज या ठिकाणी भाजप शिवसेना रासप रयत क्रांती आणि सगळ्या युतीच्या पक्षांचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून दीदीसाहेबांना या ठिकाणी संधी शिवसेनेने दिलेली आहे. करमाळा तालुक्यात प्रचंड असे प्रश्न भेडसावत आहेत, प्रामुख्याने रस्त्याचे प्रश्न भयानक आहेत. पूर्व भागात जर आपण गेला तर प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि रस्त्याचा आहे प्रश्न, पाण्याचा आहे, आरोग्याचा आहे, MIDC चा प्रश्न आहे, रोजगाराचा आहे, तरुणांचा प्रश्न आहे, महिलांचा आहे, असे एक ना अनेक प्रश्न करमाळा तालुक्यामध्ये आजसुद्धा या ठिकाणी आहेत. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असा भेदभाव न करता जर सर्वांगीण करमाळा तालुक्याचा विकास करायचा असेल तर मला वाटतं की या ठिकाणी मतदार राजाने दीदीसाहेबांना आपला मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांना आपल्या प्रश्नांसाठी आपल्या करमाळा तालुक्याच्या प्रगतीसाठी विधानसभेमध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. काय नाव आहे आपलं? राजेंद्र सरडे. मी पूर्व भागातला एक सामान्य शेतकरी आहे. तर आज अशी परिस्थिती बिकट आणि वाईट अवस्था आहे पूर्व भागात. निम्मा भाग येतो कोळगाव लाभ क्षेत्रात आणि निम्मा येतो तो कुकडीकडं काय दहीगावकडं काय. तर ज्या काही 4-5 वर्षात जी विकास केला जे त्याचा विकास काहीच आमच्यापर्यंत आलेला नाही. सध्या रोड म्हणतात पण रोडला पूर्णपणे खड्डे आहेत. जे पाणी आणलं म्हणतात ते पाण्याचा तर काही विषय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. पण आज अशी परिस्थिती, आम्हाला असा एक आत्मविश्वास आहे जर सक्षम नेतृत्व आणि तरुण तडफदार जर कोण उमेदवार पाहिजे असेल
तर रश्मी दिदी बागल ह्याच योग्य उमेदवार आहेत. आणखीन पुढे येऊया. आपण कुठून आलात? परंडा, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद. तर करमाळा तालुक्यामध्ये आपणाला काय वाटतं की सध्याला बाबा काय इथं दुरावस्था कशी जाणवते किंवा काय प्रगती व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, प्रत्येक इलेक्शनला आमदार येतात, आश्वासनाची खैरात करतात आणि ते काम पुढच्या पंचवार्षिकपर्यंत एकसुद्धा पूर्ण झालेलं नसतंय. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस हेच येतात. माझं तर असं मत आहे की त्यांनी जाहीरनामा देताना की बाबा मी ही काम केलंय हे दाखवायला पाहिजे. करणारे ही तर काही इशेज नाही, करणार हे दाखवायलाच नाही पाहिजे. फक्त ही कामं मी केलेत ह्याच्यावर त्यांनी मत मागायला पाहिजे. कोणता उमेदवार निवडून यावं असं वाटतं? रेशमी दिदी. बरं, ते कशामुळं आणि यावं असं का वाटतं ते तुम्ही सांगा. रेशमी दिदी ही महिला आहे प्रथम. सर्व तालुक्याची त्यांना, सर्व प्रश्नाची त्यांना जाण आहे. कर्माच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं योगदानच पुढं चांगलं होणार आहे. पुढचं शासन हे युतीचं येणार आहे आणि त्याच्यामुळे जे काय तालुक्याचे प्रश्न आहेत त्यांच्या मार्फत सोडवले जातील. मी कल्याण चंद्रकांत सरडे सर, वांगी सांगवी भागामध्ये राहतो. आमच्या भाग वांगी जिल्हा परिषद मतदारसंघात येतो. आमचंही गाव त्यामध्ये येतं. अनेक वर्षे त्या भागामधली दादागिरी, गुंडगिरी यामुळे लोक अतिशय त्रस्त आहेत आणि लोकांना न्याय हवा आहे म्हणून रश्मी दिदीचं नेतृत्व पाहिजे. आपण कुठून आहात? वडशिने गावातून. वडशिने गावातून. तर तुमच्या भागामध्ये असा काही प्रश्न आहे का की जेणेकरून आमदारांनी सोडवायला पाहिजे होता? हा, पाणी नव्हतं, ते आता आले, पण त्याचं नियोजन आम्हाला बारमाही म्हणजे वर्षानुवर्षे आम्हाला पाहिजे. ते नुसतं आता निवडणुकीच्या टायमाला पाणी आलं ठीक आहे, परंतु ते आम्हाला दरवर्षी भेटायला पाहिजे ते पण नियोजननुसार. कारण की आता दहेगाव उपसा सिंचन ह्याच्याद्वारे पाणी भेटलंय, परंतु त्याचं गाव पाकेतूवर पाणी आलं करमाळ्यापर्यंत जवळजवळ. मग ते नियोजन बरोबर पाहिजे, प्रत्येक गावाला त्याचं पाणी भेटायला पाहिजे, परंतु नियोजनानुसार. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्याला सगळ्या गोष्टीचे अनुदान ऑनलाईनवर मिळतात हे चांगलं या म्हणजे आत्ता सरकारनं केलं. यापूर्वीच्या सरकारनं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांनी काहीही केलेलं नाही. हे एका प्रकारचं म्हणजे त्यांनी नुसतं थापा मारलेत, नुसतं आश्वासनं देत गेलेले आहेत. आणि मला तर वाटतं जो काम करायला सक्षम आहे तोच खरा योग्य उमेदवार निवडला पाहिजे असं माझं मत आहे. आज शेतकरी एवढा होरपळतो आहे, ह्या शेतकऱ्याला आत्ता कुठं 2-2 हजार काय द्यायला लागलेत जे काय असेल ते, त्यासाठी ह्या सरकारने काय केलं पाहिजे आणि पुढील सरकारने भावी सरकारने काय केलं पाहिजे हे मेन महत्त्वाचं आहे. आज हे लिफ्ट करून पाणी टाकतायत, हे लिफ्टचं पाणी कोणाच्या बोकांडी पडणार आहे, त्याचा खर्च कोणाच्या बोकांडी पडणार आहे, शेतकऱ्यांच्याच बोकांडी पडणार आहे. हे जे मोठे मोठे लिफ्ट करतायत ह्याच्यात किती मोठा भ्रष्टाचार होतो हे पण बघितलं पाहिजे ना. कारण युद्ध पातळीवर एवढे कामं करतायत, निवडणुका आल्या की 4-6 महिन्यात वर्षभरात हे कामं शिवटी शिवटी होतात. ह्याच्या अगोदर का ह्यांचे डोळे उघडत नाहीत? काय ह्या गोष्टीला म्हणजे प्राधान्य का पहिलं दिलं जात नाही? हे जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन ह्या आमदार लोकांना द्यायलाच नाही पाहिजे. 2-2, 3-3 पेन्शन आहेत, सगळे मेडिकल क्लेम हे ते सगळे बंद केले पाहिजे. सर, आपलं नाव काय? शेख मुदस सर. हां, आपण आपल्या या जे आता सध्याला निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये तुम्हाला कोण उमेदवार निवडून यावं असं वाटतं किंवा आमदार कोण व्हावं वाटतं आणि का व्हावं वाटतं? कसं आता लोकप्रतिनिधीमध्ये कुणी पण आमदार यावा, कुणी पण निवडून यावं, ह्या तिघापैकी किंवा चौघापैकी 5 जणांपैकी त्यांना अडचण आपल्याला काय आहे? फक्त त्यांनी काय की जनतेची सुख सुविधा आणि जी गरजा आहे ती पूर्ण करावं, जी पण कोण आमदार येईल त्यांनी. अत्यंत महत्त्वाच्या गरजा काय आहेत असं वाटतं? अत्यंत महत्त्वाच्या गरजा कसं माहिती का? लोकांचं पाणी, लोकांचं लाईट बिल, शेतकऱ्यांचे लाईट बिल, शेतकऱ्यांचं कर्जमाफी किंवा रस्ते झालं. हे आता तुम्ही ग्रामीणमध्ये गेला तर एक बी रस्ता, कोणत्या बी ग्रामीणमध्ये गेला तरी एक बी रस्ता चांगला नाही. आजपर्यंतच्या आमदारांनी जी केलं आहे की इथून पुढे जी आमदार निवडून येईल त्यांनी ती सुखसुविधा सगळ्या उपलब्ध कराव्यात किंवा शेतकऱ्यांना सहकार्य करावं. आज 3 नंबर वांगी बघितलं तर डुकरीला जाणार वड नाही. आज अशी परिस्थिती होती की एसटी कर्मचाऱ्यांना त्या वांगी 3 नंबर गटमध्ये गचूर धरलं किंवा मारलं या पद्धतीने होते का? तर ती रोड खराब आहे आणि दुसऱ्या चांगल्या रोडने जावं तर तिकडून त्या गाववाल्यांनी त्या एसटी कर्मचाऱ्यांना मारायचं करायचं. पण एसटी कर्मचारी ही फक्त सेवा करतात,